सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए नमस्कार शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है ऐसा कहा जाता है कि एक तरफ शिंदे फडणवीस की जोड़ी एक गतिशील सरकार के रूप में काम कर रही है लेकिन दूसरी तरफ भाजपा और शिवसेना शिंदे गुट के बीच विवाद की चर्चाएं भी जोर पकड़ रही हैं। हम बात कर रहे हैं कल्याण बिबली मनपा की ओर से रखे एक कार्यक्रम की मोहने टिटवाला में जनवरी स्वच्छता कार्यक्रम का आयोजन किया गया जहां शिवसेना शिंदे गुट के पूर्व पार्षद ने कार्यक्रम में भाजपा महिला पदाधिकारी के कमल चिन्ह लगाने आरोप आपत्ति जताई हालांकि कार्यक्रम तो पूरा हो गया लेकिन बाद में विवाद सीधे पुलिस थाने पहुँच गया कल्याण के पास मोहनेटिट टिटवाला में के डी के वार्ड एक क्षेत्र की ओर से स्वच्छता अभियान का कार्यक्रम आयोजित किया गया इस कार्यक्रम में प्रशासन द्वारा सभी पक्षों को आमंत्रित किया गया था इस कार्यक्रम में मोहनेटिट टिटवाला की भाजपा महिला पदाधिकारी भी पहुंची थी इस अवसर पर के डी के पूर्व नगर सेवक दुर्योधन पाटिल ने इस बात पर आपत्ति जताई की भाजपा शहर अध्यक्ष मनीषा केलकर कमल पार्टी चिन्ह पहन कर आई थी इसके बाद अधिकारियों ने भी आपत्ति जताई इस मौके पर भाजपा की महिलाओं ने कमल का चिन्ह को निकाल दिया कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम होता आणि आमच्या सगळ्या महिला त्या कार्यक्रमाला ठिकठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात उपस्थित होत्या तर त्या कार्यक्रमाला आमच्या महिलांनी कमलाचं चिन्ह लावून गेल्या होत्या आणि कमलाचं चिन्ह हे आमचा अभिमान आहे त्यामुळे आम्हाला पक्ष ओळखतो नाही तर आम्हाला कोणी ओळखलं नसतं आणि असं आमच्या पक्षाचं चिन्ह उतरवण्या उतरवायला लावणे हे आमच्यासाठी खरंच लज्जास्पद गोष्ट आहे आणि दुर्योधन पाटलाने ते त्या ठिकाणी केलं तर आम्ही जर युतीचा धर्म पाहतोय तर त्यांनीही त्या ठिकाणी तो धर्म पाहायला गेला पाहिजे त्यांची जर अशा प्रकारची वागणूक असेल तर ते आम्ही कदापि सहन करून घेणार नाही आणि त्यांच्या वरिष्ठांना आमची एवढीच विनंती आहे की त्यांना त्यांनी समज द्यावा आणि त्यांची महिलांवर जर अशा प्रकारची दादागिरी ते करू शकतात तर आपण विचार करू शकतो की त्यांची त्या ते प्रभागामध्ये किती दादागिरी असेल आणि आम्हाला त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी पोलिसांना पोलिसांकडून आम्हाला अपेक्षा आहे की पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर कारवाई करी करावी आणि वरिष्ठांकडे त्यांच्या मागणी आहे की त्यांची जर त्यांना समज देता येत नसेल तर त्यांची त्या पक्ष हक्कलपाटी करावी वर्भा क्रमांक सहा वडवली आटाली माजी नगरसेवक काल अपर्ब क्षेत्र वडवली इथं महिलांसाठी व कार्यकर्त्यांसाठी लोक कार्यक्रम ठेवलेला म्हणजे साफसफाई आणि ओला कचरा अलग सुका कचरा अलग या कार्यक्रमाचा कार्यक्रम आयोजित केला होता इथे सर्व पक्षातल्या महिला गेलेल्या पुरुष होते महिला पुरुष वंच जे होते राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी शिवसेना शिंदेगड सर्व लोक होते त्या सर्व लोकांनी निघायची तयारी बॅनर हातात घेतला तर आम्ही निघत होतो एक महिला कुठली होती आम्ही तर मला नाव पण माहिती नाही तिचा ते तर मी ऑफिसरांना विचार लागलो बोलू कार्यक्रम सरकारी कार्यक्रम आपले शासकीय कार्यक्रम आहे का पक्षाचा कार्यक्रम आहे नाही बोलतो ते शासकीय आहे बोलू काही महिला कमल सिन्ह लावल्यात मग ते बोल बरोबर नाही ना म्हणून ना तिथल्या यारी करायची होती आमच्या गावात ओडब्ल्यू गावात म्हणजे वाट ऑफिसमधून तर ओ गावात जारी करायची होती सर्व महिलांना सांगते पुरुष कार्यकर्ते होते पण पाठीमागे ऑफिस सर लोक होते तर बोलू मग ते महिलांना सांगा का ते चिन्ह ते उत्तर म्हणजे कार करायला घ्या म्हणजे कोणाला वाटायला नको का बीजीपीचा कार्यक्रम आहे आम्हाला मला खराब वाटतो ना का बीजीपीचा कार्यक्रम का तर बोलू आमच्याकडे बी शिवसेनेचे पट्टे आहेत चिन्ह आहेत ते पण आम्ही लावू नव्हतं आम्ही ऑफिसरशी मी बात करत होतो त्यांच्याशी माझं काही बा बोलणं पण झालं आहे मग ऑफिसर लोक काय बोला मॅडम ते चिन्ह काढा का यो आपला शासकीय कार्यक्रम आहे तुम्हाला लोकांना वाटायला नको त्यांच्या मनात मी काही वाटायला नको एवढा विषय झाला मग ते मॅडमनी दुसऱ्यांना वाटत होती ना ती मग ते मी ना अंगल सर्वांना करायला लावा मग आपला कार्यक्रम चालू ठेवू तर ते मी काढले काढले तर मग आम्ही ती रॅरी तिथनं काढली गणपती मंदिरपासून रावण मारला आला तिथं पोचलो मग आम्ही आमच्या आम्ही घरी आलो एवढा दुसरा काही ज्यांना शिवसेना भाजपा आमची युती आहे फुकट आम्हाला बदनाम करायचा यो कारस्थान त्यांचं कटस्थान चालू आहे माझी याच्यात काही चुकी नाही तुम्हाला लागेल तर व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ बघा तुम्ही जे माझा तरी शब्द शब्द गेला असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा मला मंजुरी पण आहे पण यो मला बदनाम करायचा त्यांचं कारस्थान आहे यो मी एवढं बोलतो